महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। उल्हासनगरमध्ये ओला आणि सुका कचऱ्याचे घरातच वर्गीकरण करून तो वेगवेगळ्या कचरा कुंडीत टाकण्याच्या सक्तीला उल्हासनगर महापालिकेला चांगला प्रतिसाद दिला जात आहे। उल्हासनगरमधील क्रमांक 18 मध्ये प्रथमच या ओला सुका कचरा वर्गीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली। ओला व सुका कचरा वर्गीकरणाच्या मोहिमेला सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। ओल्या कचऱ्यामध्ये खराब फळे, भाज्या, उरलेले अन्न, अंड्याचे कवच, नारळ, शहाळी, हाडे अशा विघटन होणाऱ्या बाबींचा समावेश होतो। तर सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, पिशव्या, रबर, थर्मोकॉल, कचऱ्याच्या बाटल्या आणि काच, बॅटरी, सेल, धातू, खिळे अशा गोष्टींचा समावेश होतो। पालिका क्षेत्रातील सोसायट्या, हॉटेल, व्यापारी संस्था या सर्वांनाच ओला व सुका कचरा वेगवेगळ्या करून द्यावा अशा प्रकारची माहिती आरोग्य आयुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांनी दिली। सामान्य नागरिकांचा ओल्या सुका कचरा काय असतो याची जनजागृती महापालिकेकडून केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। ओला व सुका कचरा वर्गीकरणाच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन प्रभाग क्रमांक 18 च्या स्थानिक नगरसेविका अंजली साळवे यांनी केले आहे। विषय म्हणून किंवा स्वतःचं वर्गीकरण, कचऱ्याचं वर्गीकरण आपल्या माध्यमातून आपल्या प्रभावामध्ये करण्यात येत आहे, काय सांगायला संदर्भात आपण? खरं म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे करताना खूप आनंद होत आहे, कारण मीच गेल्या 1-1.5 वर्षापासून मागे लागले की पीठ बनवा माझ्या वर्डात, कारण मला हे सिरियसली दाखवून द्यायचं की जर एका वर्डात आपण चांगल्या प्रकारे केलं, पहिले जागेचा प्रॉब्लेम होता, खूप सारे प्रॉब्लेम होते, पण ते सगळे सॉल्व्ह होऊन प्रशासनाने सहकार्य केल्यामुळे आता आमच्या वर्डात पीठ तयार झालेलं आहे। आणि आम्ही बऱ्याच दिवसापासून जनजागृती ऑलरेडी करत आहोत, डोअर टू डोअर जाऊन लोकांना घरी कंपोस्ट बनवून, जेणेकरून त्यांचा कचरा तिथे संपेल आणि इथे कमीत कमी येईल, कारण स्लम एरियातला कचरा इथे जास्त येणार आहे। म्हणून आमचा पॅनलमध्ये बरेच ब्लॉकलाईन एरिया आहे, तर त्यांनाही आम्ही घरी कसं कंपोस्ट करायचं याचं ट्रेनिंग देतो, बिल्डिंगवाल्यांना ट्रेनिंग देत आहोत की ओला कचरा सुका कचरा कसा करायचा आहे। आता काल अंगणवाडी शिक्षकांची म्हणजे महिलांना सगळ्या प्रकारच्या एरिया टू एरिया आमच्या मीटिंग चालू आहे आणि त्यांना गायडन्स देणं चालू आहे की ओला कचरा सुका कचरा तुम्ही कसा संपवू शकता वार्डामध्ये, जेणेकरून आपला 70% कचरा तरी आपल्या वार्डातला संपायला हवा। आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे मला झिरो गार्बेज चॅनल करायचा मी संकल्प केला आहे आणि त्या दृष्टीने प्रशासनाचंही सहकार्य इथे लाभलेलं आहे, म्हणून मी त्यांचेसुद्धा धन्यवाद हे करते आणि सर्व नागरिकांनाही मनापासून आवाहन करते की या गोष्टीला सगळ्यांनी सहकार्य करावं, कारण नुसतं आम्ही करून फायदा नाही, प्रशासनही करून फायदा नाही, जोपर्यंत नागरिक याच्यात सहभाग होणार नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही आहे। त्यामुळे सगळ्या नागरिकांना आणि आमचं लोकप्रतिनिधीचं हे काम आहे की त्यांच्यापर्यंत त्यांना गायडन्स देणं आणि ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि चांगल्या गोष्टी चांगल्या शिकवून आपल्या उल्हासनगरचा डम्पिंग ग्राउंडचा प्रॉब्लेम आता अगदी डू अँड डाय म्हणजे असा झाला आहे की तिथे आपल्याला कचरा टाकायला जागा नाही, तर हे करणं खूप गरजेचं आहे आणि एका पॅनलमध्ये जर आपण करू शकलो तर पूर्ण उल्हासनगरमध्ये राबवू शकतो, तो शासनाचा एवढा स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पैसा येतो तो सुद्धा सगळीकडे राबवून हे सिरियसली करावं असं मला वाटतं। त्याबद्दल मी प्रशासनाला परत एकदा विनंती करते की सिरियसली करा आणि हे प्रयोग यशस्वी करून आपल्याला दाखवेल। यावेळी नगरसेवक प्रमोद टाले, नगरसेविका कविता बागुल, आरोग्य निरीक्षक विनोद केणी उपस्थित होते। आवाज टीव्ही साठी सलीम मंसुरी, ठाणे, उल्हासनगर।